ya. Lepas? Oh, gitu na? Nih, cahaya nih mana ni? Oh. Kaya mana tu teh? Bula? Dhoni sucholeli kalpana kashi kaya? Kutli? Bhaskarcha lagna baddal mana tu teh mi? कल्पना छान आहे म्हणालो नाही का मी पण काय भास्करशी एकदा बोलायला हवं त्याला घेऊन मुलगी पाहायला पण जायला हवं भास्करशी काय बोलायचं त्याच्यात त्याचं लग्न नको का व्हायला आता आणि आपली जबाबदारी नाही का त्याचा संसार थाटून द्यायची प्रश्नच नाही भास्कर कोणी आपल्याला परका का आहे पण कसं पुढल्या गोष्टीचाही विचार व्हायला हवा त्याची राहायची सोय करायला हवी ईशा सोय काय करायची त्याच्यात आपलं घर काय लहान आहे केवढं तरी मोठं घर आपलं वरच्या मजल्यावरची कोपऱ्यावरची बेडरूम नाही का ती रिकामीच आहे थोडस सामान सुमान आहे चांगलं साफसूप करून व्यवस्थित करून घे अरे हो हो अजून लग्न व्हायचं आहे पण त्याला घेऊन एकदा मुलगी तर दाखवायला हवी जाऊया ना बघायला ताईलाही भेटणं होईल आणि उद्धवने सुचवलेली मुलगी ना उत्तमच असणार प्रवास झेपेल का तुला पण झेपवायचा जाऊ सावकाश सावकाश ठीक आहे जाऊया गणपती नंतर जाऊया काय नदीचं पाणी पण ओसरायला हवं गाडी पुढे जाणार नाही जायचं कधी ते ठरवा आधी कसं जायचं ते बघू उद्धवला कळवलं ना की सगळं बरोबर होईल भास्करला घेऊन जाऊ पूर्वालाही बरोबर घेऊन तिचंही माहेर पण होईल अगदी मनावरच घेतलेलं दिसतंय मग मीच घ्यायला हवं मनावर तुम्हाला सवड कुठे आहे त्या पेपर पुढे खरंच पुरस्कार केव्हा मिळणार आहे हो आता तारीख जाहीर होईल मग देतील समारंभ करून किती छान छान गोष्टी घडतायत देव असाच दोन्ही हातानी माझ्या घरावर अनेक सुख उधळत राहो तथास तू घ्या चहा घ्या श्रावणी बाई झाली का तुमची काम नाही रे जाम कंटाळा आलाय अगं निखिल काय प्रेक्षणीय स्थळ आहे का बघत बसायला श्री तू पण ना असं काहीतरी बोलतोस आणि सगळा थकवा निघून जातो बघ अरे मी बघत होते किती मन लावून तल्लीन होऊन काम करतोय बघ ना तो त्याला कसा काय कंटाळा येत नाही कामाचा देव जाणे हो आम्हालाही नाही कामाचा कंटाळा येत नाही तुझं ठीक आहे तू अंशत तरी मालकिणी आहेस आमचं काय आम्हाला कंटाळा आला तर आमची नोकरी गेल्याच जमा नाही का श्री तू भंकच करतोयस ना हे बघ तुला माहिती आहे असले आरोप होऊ नयेत म्हणून मी सतत काम करत असते कुठली कन्सेशन्स पण घेत नाही मी कामात आय नो मी सहजच बोललो मग ठीक आहे श्री कॉफी प्यायला चल ना नाही नको तू जा मला जरा आर्टिकल पूर्ण करायचं आहे हे पूर्ण झालं नाही तर मला मनशांती मिळणार नाही अरे पण श्री तू जा ना आणि तुला एकटीला जायचा कंटाळा आलाय का मग निखिलला बरोबर घेऊन जा ना श्री नाही म्हणजे मी सहजच बोललो प्लीज तू कुठला अर्थ वगैरे काढू नकोस प्लीज निखिल कॉफी प्यायला चल ना
हे सगळं पूर्ण झाल्यावर जाऊया आपण. चलणार आहे आधी, नंतर करणार आहे. थांब ग, नंतर कर रे काम. काय झालं का तुझं? रेडी आहेस का तू? पण लहान मुलीसारखं वागू नकोस. इथे तू पत्रकार म्हणून आहेस ना, मग तशी वाग ना. नाही आहेत कॉफी प्यायला, जा तू. नकोस येऊस, मी एकटीच जाईन. श्रावणी, श्रावणी. मला कॉफी प्यायला जायचं. चल आपण दोघेही कॉफी प्यायला जाऊया. पण तू जा, मला नाही जायचं. श्रावणी, तुझा नाकावर बघ काय काय. काहीच नाहीये, राग आहे, राग. तुझ्या नाकावरती राग ठेवलेला आहे. लहान मुलगी आहे ना मी, मग अशा वेळेस माझ्या नाकावर राग. तुला काय करायचं? तुला काय करायचं? हे कसं केलंस मग? अशी तुला काय करायचं? मला येत नाही. हे बघ, कर. हे बघ, तू असं वागतेस ना म्हणून मी तुला मग अशी लहान मूल म्हणलं. तू काय, सगळे मला लहान मुलांसारखं ट्रीट करतात. आहे मी घरात लहान, लहान होतात माझे. पण म्हणून काय मी आयुष्यभर लहान राहणार आहे का? कुठल्याही गोष्टीत कोणीच माझं मत घेत नाही. सगळे हिटाई करतात माझी, तू सुद्धा. बाई प्लीज प्लीज रडू नकोस, प्लीज. लोकांना वाटेल की मी तुला काही बोललो का म्हणून. प्लीज रडू नकोस. हे मंद निखिल, तू मंद, तू कधी तू स्लो मोशन सगळं तू आहेस. ठीक आहे, सगळं मी आहे. मी मंद, मी बधीर, स्लो मोशन मीच. बघू 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 कशी असतेस. बाघ बघितलं हसताना किती सुंदर दिसतेस. श्रावणी, तू लहान नाहीयेस, तू खूप मॅच्युअर्ड आहेस. पण या हट्टामुळेच तू लहान वाटतेस. तो हट्टा असतो ना, तो मोठ्या माणसांना शोभेसा नसतो, लहान मुलासारखी निरागस. हो, पण हट्टीपणा आणि त्यातून येणारा संताप थोडा कंट्रोल कर, मग बघ लोकांच्या वागणुकीत कसा फरक पडतो ते. पण निखिल, असं कसं वागता येईल? सोप आहे, निर्भीड. हे तुझ्या आबांचं ऑफिस आहे हे विसरून तू दुसऱ्या पेपर मध्ये काम करतेस असं समज. नाही झालंय काय माहितीये का, तू लहानपणापासून कदाचित इथे वावरल्यामुळे घर आणि ऑफिस यातला फरकच तुला कळेनासा झालाय. नाही नाही, तुझ्या दृष्टीने ते बरोबर आहे, बरोबर आहे तुझ्या दृष्टीने. पण काय आहे, लोकांना खटकत, ते बोलणार नाहीत, पण त्यांना तसं वाटत, मग त्यांचे गैरसमज होतात. खरं सांगतो, खरं बोलतोयस तू. पण निखिल, मला आजपर्यंत कोणी असं सांगितलंच नव्हतं. पण याच्या पुढे मी प्रयत्न करेन. गट, चल आता आपण कॉफी प्यायला जाऊया. चल चल, नाकावर चार राग आला. अहो काय काय करताय? काय नाही का, काम करतोय. एक इम्पॉर्टंट माहिती हवी होती, ती मिळते का बघतोय. काय झालं? हल्ली जरा कुठे वेळेवर घरी येतात तर काहीतरी काम काढून बसता. आपण महाबळेश्वरला गेलो होतो, त्याचं उट्ट काढतोय की काय? दिवसभरात दोन तरी वाक्य बोलता का माझ्याशी?
मला तर हल्ली वाटतं तुम्ही टाळत असता मला. काल रात्री असंच उशिरापर्यंत काम करत बसलात. मला कधी झोप लागली माझं मलाच कळलं नाही. अगं मग बिघडलं कुठे झोपलीस तर? दिवसभर काम करतेस तू, दमतेस, झोप लागली ते चांगलंच आहे. बरं एक काम कर, आजही कालच्यासारखी झोपून जा पटकन. काय दिवसभरात चार वाक्य तरी बोलतो का आपण एकमेकांशी? तुम्हाला कधीतरी आठवण येते का माझी? हॉस्पिटलमधून कधीतरी फोन करता का मला की बाबा पूर्वा तू कशी आहेस, जेवलीस का, फिरायला जाऊया का आपण? नाटकाला तर किती दिवसात गेलो नाही आपण, वेळच कुठे असतो तुम्हाला? आज काय तक्रारी करण्याचा मूड आहे की काय तुझा? तक्रारी मी कधीतरी करते का? माझं म्हणणं एवढंच की कधी जर लवकर घरी आलात तर प्रेमाने चार शब्द बायकोशी बोलावेत, गप्पा माराव्यात. बर बाबा, अज्ञा शिरसा वंद्य. बोला काय हुकूम आहे? अच्छा बघा, आज्ञा मागताय, नंतर नाही म्हणायचं नाही, आज्ञा म्हणजे आज्ञा. अरे सांगून तर बघ, बंदा हजर आहे. अच्छा मग उद्या संध्याकाळी मी हॉस्पिटलमध्ये येऊ. अशाला मग तिथूनच आपण पुढे जाऊया. कुठे जायचंय? कुठे? लालबागच्या गणपतीला. तो गणपती नवसाला पावतो म्हणे, मला त्याला नवस करायचंय. जर पुढच्या गणपतीच्या हात आपल्याला मूल झालं ना तर. कसला मूर्खपणा आहे? काय मूर्खपणा आहे हा? हे असल्या नवसाने काही होत नाही पूर्वा. होत तो गणपती नवस. मी तुला एकदा आणि शेवटचं सांगतो, आपल्याला मूल होणार नाही. नमस्कारण आणि आशाला म्हणून सोडून द्या. उगाचच दिवसभर नुसतं पिसं लागल्यासारखं मोल मोल मोल. नाही होणार आहे आपल्याला मोल. अरे मला माहिती आहे तुला तुझ्या सरी नकोय, आईसाठी हवाय मूल, पण आपल्या नशिबात मूल नाही आहे. नाही आहे मूल आपल्या नशिबात. आणि तुले मला तुला खर तर हे सगळं सांगायचं नव्हतं. अगं मी महाबळेश्वरला देखील खूप प्रयत्न केला मी, पण नाही जमलं मला. किती किती एक्साइट होतेस पूर्वा तू, नुसत्या मुलाच्या कल्पनेने सुद्धा. अरे नाही झालं आपल्याला मूल, नाही झालं. आकाश कोसळलं नाही का आपल्यावरती? अरे जगात कित्येकांना मुलं नाही होत पूर्वा, म्हणून तू आज नवसाचं काहीतरी बोललीस आणि पटकन बोलून गेलो. तू तू बोल ना माझ्याशी पूर्वा. अरे बोल. बोल ना. पायाचं पेनिंग काय म्हणतंय? ओके ओके हळू रे.
शैलू पेशा बेटा हॉस्पिटल मध्ये झोप लागली होती? अहो म्हणजे झोप लागली की मध्येच जाग यायची. तुझी मामा मात्र रात्रभर जागे बेटा. विशू बेटा काय खाणार? मस्त गरमागरम. मला खरंच काही नकोय. अगं असं काय, एनर्जी नको राहायला? तिला काय गरज आहे एनर्जीची, गरज आम्हाला आहे. कसली धावपळ करायला लावली नी आणि कसला आरडाओरडायचा, घाबरून सोडलाय आम्हाला. शैलू पुरे, वर्णन नकोय, सगळं माहिती आहे आम्हाला. विशू बेटा सांग काय आणू. हे मामा खरंच नकोय ग मला आता काही. अग कशाला आग्रह करतेस तिला, हॉस्पिटल मधून आली म्हणजे काही आजारी नाहीये ती. पाय दुखावला इतकंच, बाकी होतय काय तुझ्या लेकीला? झालं. आता तुम्ही तिची बाजू घेतल्यावर आम्ही काय बोलणार? ठीक आहे, भूक लागली तर हाक मार मला. ए मामा रागवलीस माझ्यावर, काय उपयोग आहे रागव. मामा आपण हे घर बदलूया. अगं तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतंय का? एक मिनिट, तू काय म्हणालीस पुन्हा एकदा बोल, मी नीट ऐकलं नाही. डॅड आपण हे घर सोडून दुसरीकडे राहायला जाऊया. अगं काय गरज काय, मी आहे ना, उगाच कशाला घाबरायचं. अरे मी काय म्हणते, मुळात घाबरायचं कारणच काय आहे? तरी सुद्धा आपण हे घर बदलूया प्लीज, मला कंटाळा आला इथे राहायचा. दादा प्लीज, काहीतरी वेडेपणा काय आहे? आणि हे बघ थोड्या दिवसांनी तुझं घर बदलणारच आहे, चांगलं मोठं आहे चौधरींच घर. काय ग उठायचं नाही का? अगं माझी तयारी झाली सगळी, निघायची वेळ झाली माझी. हे बघ 10 मिनिटात निघेन मी आता. अय पूर्वा, अगं आई केव्हाच हाक मारून गेली? नेहमी अगदी आईच्या हाकेपूर्वी उठलेली असतेस आणि आज. ऐ उठायचं नाही आज. ओ माय गॉड पूर्वा, अगं टेम्परेचर आहे तुला. आई ए आई, बाई तुम्ही चहा आत्ता घेणार का रमा धावून आल्यानंतर? हो तिच्या बरोबरच घे. आई ए आई, काय रे? अगं पूर्वाला ताप आलाय. अगं अगं बाई कधी कधी काय रात्री झाला असेल कधी तरी, पण मला आता कळलं. पण किती आलाय पाहिलंस का? नाही अगं थर्मामीटर लावून नाही बघितलं मी, पण अंग बरंच गरम झालंय. मला आधी सांगायचं नाही का, मी म्हंटल अजून झोपले काय हिच बघाव. काय ग वा, काय ग होत आहे? अगो बाई चांगलंच तापलंय ग. पूर्वा काय होत आहे ग मुली? ए पूर्वा, अगं तू काही बोलली नाहीस तर कसं कळणार आम्हाला? अगं आणि औषध तरी कशी देणार मी? डॉक्टर गरज असला म्हणून काय झालं? काय होत बघायला थर्मामीटर लावू देत नाही तर औषध कसलं घेऊन बसली आणि पोटात काहीतरी गेल्याशिवाय औषध तरी कसं देणार? हो ना, चहा आणू का तुला? चहा बिस्किट खाशील का? पूर्वा काय होत आहे, डोकं दुखतंय का, अंग दुखतंय का ग? ए मुली ए पूर्वा. अगं बोल ना. अगं दुखत असणारच, काल रात्री कसला तरी कणल्याचा आवाज येत होता, मला म्हटलं आपल्यालाच भास होत आहेत, पण सकाळी हे हिचं तापाचं कळलं तेव्हा म्हटलं की हीच कणत असणार बहुतेक. काल दिवसभरात तर काही बोलली नाही. काय कशाबद्दल? डोकं दुखतंय, सर्दी झालीये, असं काही बोलली नाही. वाटत असलं तरी बोलायचा स्वभाव आहे का तिचा? असं कसं चालेल, काही बोलल्याशिवाय कळणार कसं आम्हाला? पूर्वा उठ बाई थोडा वेळ. ए पूर्वा. पूर्वा अगं उठ ना. पूर्वा अंगावर काढून जमायचं नाही, काय होतं ते सांग बरं. अगं कसा बसलाय का? अगं आई तरी सुद्धा बोलता येतं ना, पण तेवढाही प्रायमरी रिस्पॉन्स दिला नाही तर मग हिला ट्रीट कसं करायचं? काही कळे नसत. थांब मी बघते सगळं. पूर्वा
हे बघ, डॉक्टरचं औषध घ्यायचं नसलं तर जीजीच्या बटव्यातलं औषध देऊ का? मी पटकन काढा करून आणते हा.